नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 2000 रुपयांचा का येत नाही किंवा आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती का जमा केला गेला नाही याचे मुख्य कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आतापर्यंत का जमा केला जात नाही याचे कारणे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाणारी योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना, या योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। आता एक ध्यानात येतं ठेवा तुम्ही, पीएम किसान सन्मान निधी योजना वार्षिक 6000 रुपये जे लाभार्थी पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती DBT अंतर्गत पैसे पाठवले जातात। आता याचनुसार राज्य शासनाच्या माध्यमातून जी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली ही सुद्धा DBT अंतर्गतच जे लाभार्थी पात्र आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात। आता यासाठी विशिष्ट वेगळा पोर्टल पाहिजे। आता जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र होणार आहेत, म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पोर्टल त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एक पोर्टल राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे। यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत। आता मित्रांनो, इथं तांत्रिक अडचणीची मुख्य कारणे काय आहेत हे सुद्धा इथं समजून घ्या। परत तुम्ही इथं कमेंट कराल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी येणार आहे किंवा हे सर्व फेक आहे। मित्रांनो ध्यानात ठेवा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणार आहेत। आता जेवढे केंद्र शासनाच्या माध्यमातून पात्र असणार आहेत लाभार्थी ते नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र असणार आहेत। मग अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे DBT अंतर्गत पैसे जेव्हा येतात तेव्हा राज्य शासनाच्या माध्यमातून नव्या स्वरूपामध्ये काही लाभार्थी केंद्र शासनाचा लाभ घेत असताना वंचित राहिलेले आहेत। म्हणजे कोणाला 14वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, 12वा हप्ता असेल, काही त्रुटीच्या अभावी त्यांचा राहिलेला आहे। ती त्रुटीची जे काही पूर्तता आहे आता अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे। मग असे शेतकरी या लाभापासून वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून जो सॉफ्टवेअर तयार केला जात आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये, त्या सॉफ्टवेअरचे काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यासाठी या पैशाला विलंब होत आहे। आता यामध्ये इथं कमेंट करण्याची गरज नाही, कारण आता सर्व जे काही प्रक्रिया आहेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठीची तातडीने सुरू आहे। मित्रांनो, यासाठी बजेटसुद्धा मंजूर करण्यात आलेलं आहे, त्यानंतर GRसुद्धा घेण्यात आलेला आहे, मंत्रिमंडळामध्ये मंजुरीसुद्धा मिळालेली आहे, म्हणजे ही योजना फेक नाही। परत इथं कमेंट करू नका, ही योजना फेक नसून यासाठी ट्रान्सफर जे पैसे केले जातात यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत, अनेक लाभार्थी वंचित राहत आहेत, म्हणून याची पूर्ण प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी काही थोडे कालावधी म्हणजे थोडे दिवस तुमच्यासाठी लागू शकतात हप्ता येण्यासाठी। मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये 17 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबरच्या पूर्वी पहिल्या हप्त्यांचा वितरण होऊ शकतो, कारण याची पूर्ण प्रक्रिया जी आहे आता थोडी राहिली आहे। जे काही सॉफ्टवेअरचे कामं असतील, जे काही ॲप असेल किंवा ह्या जो पोर्टल असेल, या पोर्टलचे पूर्ण जे काही कामं आहेत ते आता शेवट होत आलेले आहेत। आता यामध्ये पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून एक तारीख डिक्लेअर होईल। तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर राज्य शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र होणार आहेत आणि त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। सोप्या आणि सहज भाषेमध्ये मी तुम्हाला या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे।
कमेंट इथं करू नका, जेव्हा तारीख डिक्लेअर होईल तेव्हा नक्की याबद्दल सविस्तर माहिती घेऊन येईल. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.